हाँ बोल। सत्यजीत आज त्या लाड सोबत मीटिंग आहे, त्यामुळे तू थोडा वेळ जरी येऊन गेलास तरी बरं होईल। अंगारे कसं शक्य आहे? तुला इथली सगळी परिस्थिती माहिती आहे, मला पोलीस स्टेशनला जायचंय। आय नो सत्यजीत, पण काय ना, तू पहिल्या मीटिंगलाही नव्हतास, आज दुसऱ्या मीटिंगलाही जर नसलास तर तो लाड काय विचार करेल काय माहित नाही। अरे आणि तसाही तो जरा विचित्रच आहे, त्याने इगो इश्यू करून नको घेणार। आणि डोंट नो, म्हणजे त्याने तसं जर काही केलं तर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यामुळे तू असं कर, एक त्याला ऍटलीस्ट भेटून तरी जा ना। ठीक आहे, येतो। ठेव। मंजिरी, माझे कुठले तरी कपडे तयार करून ठेव, मला ऑफिसला जायचंय। काय ऑफिसला? अहो पण तुम्ही ऑफिसला गेलात तर मग प्रिया? प्रियाचं काय? आता आपण पोलिसात ऑफिशियल कंप्लेंट केली आहे, पोलीस शोध घेत आहेत, आता मी आणखीन काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी? नाही तसं नाही, पण तुम्हीच म्हणता ना, आपण मागे लागलो नाही तर पोलीस हालचाल सुद्धा करणार नाहीत। मी काय म्हणते, आजचा दिवस तुम्ही ऑफिसला नाही गेलात तर नाही का चालणार? म्हणजे जर गरजेचंच नसतं तर निघालो असतो का मी जायला? मी काय म्हणते, जर मी प्रियाला शोधायला गेले तर? म्हणजे ती ज्या ठिकाणी गेली होती ते ठिकाण मला माहिती आहे। म्हणजे मी म्हणजे मला जमेल, मला झेपेल तेवढंच, पण आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? मी मंजिरी बास, तू कुठेही जाणार नाहीयेस, कळलं? हा विषय इथेच संपला। बोला 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 संख्ये, काहीतरी बोला, गप्प राहू नका, बोला पटापटा, बोला वेळ नाही, बोला बोला आपल्याकडे बोला। साहेब मी काय म्हणतो, अख्ख्या एरियात इंच इंच जागा शोधली, ती बाई कुठं सापडली नाही। तुम्ही कशाला थोबाड घेऊन माझ्या समोर उभे राहिलात? साहेब एवढं शोधून ती बाई सापडली नाही म्हणजे नक्कीच मेली असणार, तिचा मुर्दा पाण्यात वाहून गेला असेल। साहेब तुम्ही ना संख्ये, तुम्ही तुमचं डोकं नका चालवत, तुम्ही गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून बघायला शिका। बघा कसं आहे त्या, एक तर ती जिवंत असू शकते किंवा मेलेली असू शकते। ती मेलेली असेल तर तिची बॉडी माझ्या समोर आणायची, तिथं ठेवायची, मी तिचं अंत्यदर्शन घेणार आहे। पण समजा ती मेली नसेल तर तुम्ही तिला शोधायचं, इथं आणून उभं करायचं, मी तिला इथं मारणार आणि त्या मर्डर केस मध्ये मुथोळकरला अडकवणार। तुम्ही तिला जिवंत वा मृत माझ्यासमोर उभी नाही केली तर मी तुम्हाला मारणार आणि तुमच्याही मर्डर केस मध्ये मुथोळकरला गुंतवणार। गोष्टींचं तात्पर्य काय? मरो कुणी अडकला मुथोळकरच पाहिजे। तुमचं ना चिंतन कमी पडतं संख्या, तुमचं चिंतन कमी पडतं आणि तुम्हाला वारंवार सांगून तुम्ही ऐकत नसाल तर तुमची काहीतरी वेगळी व्यवस्था केली पाहिजे। वाद नकोय, चर्चा नकोय, मला जा। मी शोधतो साहेब। मुधोळकर किती मुद्दे पडले तरी चालेल, तुला अडकवणारच। भाऊजी भाऊजी, माझं खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे। बोला ना वहिनी। भाऊजी तुम्ही तुम्ही येता का माझ्यासोबत प्रियाला शोधायला? तुम्ही अशा अवस्थेत प्रियाला शोधायला? पण का, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे हे बघा,
तुम्ही अशा अवस्थेत जाणार म्हटल्यावर दादा चिडचिड करेल, त्यापेक्षा तुम्ही घरी थांबा, मी प्रियाला शोधून येतो. भाऊजी हे रागावतील माहिती आहे मला, पण मला प्रियाला शोधायला जाणं खूप गरजेचं आहे हो. माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी प्रिया माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली होती. आता ती कुठल्या अडचणीत असेल काही सांगता पण येणार नाही भाऊजी. मग अशा वेळी मी तिला शोधायला जाणं महत्वाचं नाही वाटत का तुम्हाला? प्लीज तुम्ही माझ्यासोबत आलात तर खरंच खूप बरं होईल. आणि असंय, जोपर्यंत प्रिया सापडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकत. वहिनी वहिनी हे बघा, मी प्रियाला शोधायला जातो, हवं तर 10-10 मिनिटाला मी तुम्हाला फोन करतो, ठीक आहे? नाही हो भाऊजी, सगळ्यात शेवटी मी प्रिया सोबत होते. मला ते ठिकाण खूप चांगलं माहितीये, तिथे आसपासच कुठेतरी हरवली असणार प्रिया. मी तुमचं काही एक ऐकणार नाहीये. तुम्ही नाही येणार का माझ्यासोबत? ठीक आहे मग मी एकटीच जाईन. वहिनी थांबा, मी येतो तुमच्या सोबत. सत्यजित काय चाललंय तुझं? मीटिंग मध्ये तुझं लक्ष नव्हतं. जोपर्यंत प्रियाबद्दल काही कळत नाही तोपर्यंत हे असंच चढणार. तू जर तिचा असाच सतत विचार करत राहिलास तर तुला आणखीन त्रास होणार सत्यजित. मला कळत नाही मी आत्ताही इथे बसून काय करतोय. मी तुला शोधायला बाहेर पडलं पाहिजे. मला मी पोलीस स्टेशनला जाऊ. तुम्ही सत्यजित थांब. प्रियासोबत जे काही घडलं त्याचा तुला खूप मोठा धक्का बसलाय, कळतंय मला. तू तिच्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह होतास, आहेस. इनफॅक्ट मंजिरी बहिणींशी तुझं लग्न होण्याआधीपासूनच तुम्हा दोघांचं अफेअर होत. तू काय बोलतोयस विहंग? माझ्या लग्नाच्या आधीपासून माझं आणि प्रियाचं अफेअर होतं? कोणी सांगितलं तुला? तुला खूप चांगलं माहित आहे विहंग, मी मंजिरीशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलीचा कधी विचारही नाही केला. हे मला खुद्द प्रियाने सांगितलं सत्यजित. ज्या दिवसापासून या घरात आले तेव्हापासून फक्त सहन करते मी. त्या दिवसापासून आजपर्यंत सत्यजित फक्त माझा वापर करतो. आणि लग्नाची वेळ आली तेव्हा नकार देऊन मोकळा झाला. सत्यजित तू हे सगळं अगदी मान्य करावास म्हणून मी हे बोलत नाहीये. तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो. तू आता कुठल्या मनस्थितीमध्ये आहेस हे मी समजू शकतो. माझ्या लग्नाआधी माझ्यात आणि प्रियामध्ये असं काहीही नव्हतं. मी कधी प्रियाकडे त्या नजरेनं पाहिलं सुद्धा नाही. आयरनी हीच आहे विहंग, माझ्यात आणि प्रियामध्ये जे काही झालं ते माझ्या लग्नानंतर झालं. जेव्हा मला हे कळलं की मंजिरी त्या अच्छा मग प्रियाने मला जो फोटो दाखवला त्याचं काय? तो फोटो खरा आहे. त्यावेळी तिची ती अवस्था मीच केली होती, पण संदर्भ वेगळा आहे. त्या रात्री घरात कोणीही नव्हतं आणि त्याचा फायदा घेऊन प्रियानं माझ्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिसळलं. नको माझ्यापासून असा लांब जाऊ. नाही नाही तू
तू मंजुरी नाही प्लीज ऐक तर माझं तू म्हणजे हे सगळं असं घडलं का तुला गुंगीचं औषध देण्यापर्यंत प्रियाची मजल गेली ती माझ्याशी साफ खोटं बोलली मीन्स ती हे सगळं जाणून बुजून करत होती सत्यजित मग अशा मुलीसाठी तू मनात गिळ बाळगण्याचं काहीच कारण नाही तिनं त्यावेळी जे काही केलं ते माझं प्रेम मिळवण्यासाठी केलं आणि त्याची शिक्षा म्हणून तिला स्वतःचा जीव गमवायला लागावा काय म्हणते तुम्ही गावात बघा मी नदीकडे जाऊन बघ ठीक आहे मावशी थांबा ना तुम्ही या मुलीला गावात कुठे बघितलं इथे नदीच्या काठावर बघितलं खाली कुठे फिरताना तुम्ही या मुलीला गावात कुठे बघितलं नाही हो बघा ना हो नाही पण बघितलं तरी एक बाजूला चौकशी करा जरा मावशी हे या मुलीला तुम्ही गावात बघितलं कुठे नाही यांना तर कुठेच पाहिलं नाही मी बघा ना नीट म्हणजे नदीच्या काठावर वगैरे कुठे बघितलं कुठेच नाही पाहिलं मी यांना थांबा ताई एक मिनिट हा मी आले हे बघा माझा मुलगा गेला होता आंघोळीला तेव्हा हे त्याला सापडलं अजून काही मिळालं तुम्हाला नदीच्या काठावर नाही एक मिनिट दादा तुम्ही या मुलीला कुठे बघितलं गावात नदीच्या काठावर वगैरे त्या आसपास कुठे नाही नाही भाऊजी भाऊजी काय झालं गावातली लोक काही बोलली का प्रियाबद्दल नाही वहिनी अख्खं गाव पालत घातलं वहिनी तुम्हाला नदीकडे काही क्यू मिळाला का नाही ना तिथल्या बायकांना पण काही माहिती नाही आहे प्रियाबद्दल शिट आपण हे कानातलं मिळालंय त्यांना आणि मला पूर्ण खात्री आहे प्रियाचंच कानातलंय वहिनी संध्याकाळ होत आली आणि आपण दादाला न सांगता इथे आलो हे बघा दादा यायच्या आत आपण घरी पोचायला हवं मी का बसलेस इथे अशी
इथे बसून अशी वाट पाहिल्यानं प्रिया लवकर परत येईल असं वाटतंय का तुला? कुणाकुणाची आणि कशी वाट बघायची हेच कळेन असं झालंय. वाट बघायची सवयच लागून राहिली मनाला. आता बघ ना, प्रियाचं हे असं झालंय, तिला शोधायला मंजिरी गेली ती अजून आलेली नाहीये. मंजिरी प्रियाला शोधायला बाहेर गेली आणि तू तिला जाऊ दिलस? आई तुला तुला तिची परिस्थिती माहिती आहे ना? अरे पण मी सांगून ऐकलं असतं का तिने? गौरांग आहे तिच्या सोबत. गौरांग तिच्या सोबत आहे की नाही हा मुद्दाच नाहीये. मुळात मंजिरीनी घराबाहेर पडायला नकोय. तुला काय म्हणायचं सत्यजीत? मला तिची काळजी नाहीये, मी मुद्दा म्हणून तिला पाठवलं. तो प्लीज नको ते अर्थ काढू नकोस. मी असं म्हटलंय का? दादा दादा जिरी काय काय झालं? नाही ते मी म्हणजे गौरांग पाणी घेऊन येतो. हा एक मिनिट, मी पाणी घेऊन आलो. अगं काय हे बैस की दगदग धावपळ काय होत आहे? आई मी फक्त एवढंच म्हटलं. शडाप शडाप, सांगितलं होतं ना? काय गरज काय होती बाहेर जायची? हजार वेळा तुला तुझी काळजी घ्यायला सांगणारे आम्ही सगळे मूर्ख वाटलो का तुला? तुला बजावूनही तू पुन्हा तेच केलंस? कुठल्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा जराही विचार केला नाहीस? असं काय करताय? मी फक्त प्रियाला. आमच्यापेक्षा तुला प्रियाची जास्त पडली हे सिद्ध करायचंय का तुला? असं नाही म्हणायचंय मला. नाही तर मग काय सिद्ध करायचंय? एक काम कर म्हणजे, एकदा तू जाहीर करून टाक की माझ्या कुठल्याही शब्दाची तुझ्या लेखी काडीचीही किंमत नाहीये, म्हणजे मग मी तरी निदान अपेक्षा ठेवणार. बहिणी पाणी पाणी म्हणजे तुमचं चिडणं स्वाभाविक आहे, समजू शकते. मी नदीच्या आसपासच्या गावात चौकशी केली तेव्हा तिथल्या एका बाईने हे दिलं मला. मागितल्यासारखी गुडघे टेकून तुझ्यासमोर प्रेमाची भीक मागायची आणि तू मात्र काही ना काहीतरी कारण देऊन सतत मला टाळत राहायचं. हे कोणतं रिलेशनशिप आहे? स्वतःला खूप शहाणा समजतोस ना? खेळणं बनून राहिलंस तिच्या हातातलं खेळणं. मला फक्त बाळ मग मला काहीही नको सत्यजीत. तुझ्या आयुष्यात जागा नको, तुझं नाव नको, लग्न नको, काही नको. एकतर मला तुझ्या बाळाची आई होऊ दे किंवा मंजिरीचं मूल या जगात येऊ द्यायचं नाही. तुला सापडलेलं कानातलं पोलिसांकडे पाठवून दिलंय. त्यांनी तपास सुरू केलाय, कळेलच आपल्याला काय ते. एक विचार, तुम्ही अजूनही मला नाही सांगितलंय तुमच्यात आणि प्रियात शेवटचं असं काय बोलणं झालं की तिने एवढा टोकाचा निर्णय घेतला. मंजिरी तुझे दिवसभरात खूप दगदग झाले, प्लीज आराम कर. आजपर्यंत कधी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर टाळताना पाहिलं नाही.
तुला जाणून घ्यायचंच आहे का? मंजिरी, मी आणि प्रिया आम्ही दोघं काय झालं? त्यांना कुठल्याही प्रकारे कोणताही मानसिक त्रास होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. इट इज नॉट गोइंग टू बी अन इझी प्रेग्नन्सी. आम्ही दोघे म्हणजे